नमस्कार, मी संगीता भांडवले। आजच्या रेसिपी मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। चला तर मग आज आपण बनवणार आहोत लापसी। अगदी गोड शिरा किंवा लापसी कशी बनवतात ते आपण पाहूयात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन देखील क्लिक करा। लापसीसाठी या ठिकाणी मी असा जो भरड मिळतो तो तुम्ही घरगुती तयार करा किंवा बाजारात देखील रेडीमेड मिळतो, तो मी 1.5 कप घेतलेला आहे। ते भाजण्यासाठी आपण साजूक तूप वापरणार आहोत आणि काही ड्रायफ्रुट्स देखील वापरणार आहोत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स कमी जास्त करू शकता। 1.5 कप आपण गव्हाचा भरड किंवा जाडसर रवा घेतला असल्यामुळे या ठिकाणी आपण 2 ते 2.25 कप गुळ घेणार आहोत। या ठिकाणी 4 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। थोडंसं तूप गरम झालं की यामध्ये ड्रायफ्रुट्स तळून घेऊ शकता। सर्व ड्रायफ्रुट्स आपण तुपामध्ये थोडेसे असे तळून घेणार आहोत। आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्या। अगदी न तळता देखील ड्रायफ्रुट्स घातले तरी चालेल। आता याच तुपामध्ये हा रवा आपला छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे। घरगुती पद्धतीने रवा करणं खूप सोपं आहे। त्याची रेसिपी मी नंतर मी अपलोड करेल। अगदी लापसी हा पारंपरिक असा गोड पदार्थ आहे, सर्वांनाच आवडतो। अगदी खमंग आणि खरपूस वास येईपर्यंत, थोडासा गुलाबी होईपर्यंत हा रवा भाजून घ्यावा। आता आपण ज्या कपाचं मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच कपाने आपण या ठिकाणी तिप्पट पाणी घेणार आहोत। या ठिकाणी मी 4.5 कप पाणी घेतलेलं आहे। पाणी बाजूला असं छान गरम करायला ठेवा आणि रवा भाजून झाला की अगदी कडकडीत गरम पाणी यावर घालून घ्या। अगदी थंड पाणी घातलं तर लापशी शिजायला थोडासा वेळ लागेल। गरम पाणी बाजूला करून घेतल्यामुळं शिजण्याची प्रक्रिया लवकर होते। 1 चमचा बडीसोप घाला आणि आपण तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स देखील यामध्ये घालून घ्या। गुळ म्हटलं की जायफळ आलंच। वेलची पुडाऐवजी तुम्ही यामध्ये थोडंसं जायफळ घाला आणि हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा छान असं हलवून घ्या। आता यावर झाकण ठेवून अगदी 10 ते 12 मिनिट याला मंद आचेवर छान असं शिजवून घ्या। मस्त आता आपला हा शिरा शिजलेला आहे। बघा किती सुंदर दिसतो आहे। आता आपण यामध्ये गुळ ऍड करणार आहोत। हा गुळ देखील घरगुती पद्धतीचा असल्यामुळं थोडासा काळसर दिसतो आहे। अगदी तुम्ही पिवळा गुळ घ्या, गुळ पावडर घ्या किंवा गुळाऐवजी तुम्ही साखर देखील घालू शकता, पण गुळामुळे लापशी अतिशय चवदार लागते। साखरेपेक्षा गुळाची लापशी छान लागते। आता हे सर्व मिश्रण असं गुळ असल्यामुळं थोडंसं पातळ देखील झालेलं आहे, त्याला हलवून घ्या आणि पुन्हा यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट छान असं शिजू द्या। मस्त आपली लापशी अशी बघा अशी रसरशीत लापसी आपली तयार झालेली आहे, चमकदार झालेली आहे। म्हणजे गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे। अशी लापसी तुम्ही वेगवेगळ्या प्रसादाला देखील वापरू शकता। गुळाचा पदार्थ म्हणून करू शकता। अगदी आपण मंदिरात वगैरे कुठं गेलं तर अजूनही आपल्याला लापसी खायला भेटते। तर हीच लापसी आपण घरी देखील
तयार करू शकतो। अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही जरूर बनवा। आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। पुन्हा भेटत राहू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। तुम्ही जर फेसबुक व इंस्टाग्राम असाल तर संगीता रेसिपीजला जरूर फॉलो करा। बाय बाय। खात रहा, मस्त रहा आणि व्यस्त रहा।